जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना तब्बल सात महिन्यांनी कोरोना मृत्यूला ब्रेक मिळालाय गुरुवारी कोरोना मृत्यू संख्या शून्यावर आल्याने दिलासा मिळालाय जिल्ह्यात कोरोनाचे नवे एकाहत्तर रुग्ण आढळले तर आज एक्क्याण्णव जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात आठ रुग्ण आढळलेत तर आठपाडी तालुक्यात एक रुग्ण कडेगाव तालुक्यात सात रुग्ण खणापूर तालुक्यात नऊ रुग्ण तालुक्यात तालु तालु तेरा रुग्ण कवटेमंका तालुक्यात एक रुग्ण मिरज तालुक्यात पाच रुग्ण शिराळा तालुक्यात एक रुग्ण आणि वाळवा तालुक्यात बारा रुग्ण आढळले मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दिलासा मिळतोय कोरोना रुग्णांबरोबर मृत्यूदरही जिल्ह्यात राहिल्याने परिस्थिती गंभीर झाली होती जिल्ह्यात कोरोनाने पहिला मृत्यू एकोणीस एप्रिल रोजी झाला होता त्यानंतर मृत्यूचे आकडे थांबले नाहीत जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने एक हजार सहाशे एकाहत्तर जणांचा मृत्यू झाला होता परंतु रुग्णसंख्या कमी होत असताना तब्बल सात महिन्यांनी कोरोना मृत्यूला ब्रेक मिळालाय त्यामुळे गुरुवारी मृत्यू संख्या शून्यावर आली आहे आज जिल्ह्यात चोवीस तासात एकाहत्तर रुग्ण आढळलेत यामध्ये महानगरपालिका क्षेत्रात आठ रुग्ण आढळून आलेत यामध्ये सांगली आणि मिरज शहरातील प्रत्येकी चार रुग्ण आहेत नवीन रुग्णांमध्ये आठपाडी तालुक्यात एक रुग्ण कडेगाव तालुक्यात सात रुग्ण खाणापूर तालुक्यात नऊ रुग्ण पलूस तालुक्यात दोन रुग्ण तासगाव तालुक्यात बारा रुग्ण जत तालुक्यात तेरा रुग्ण कवटेमंका तालुक्यात एक रुग्ण मिरज तालुक्यात पाच रुग्ण शिराळा तालुक्यात एक रुग्ण आणि वाळवा तालुक्यात बारा रुग्ण आढळलेत या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय जिल्ह्यात आतापर्यंत नऊशे चौऱ्याऐंशी रुग्ण आढळले त्यापैकी एक हजार सहाशे एकाहत्तर रुग्णांचा मृत्यू झालाय तर त्रेचाळीस हजार सहाशे साठ जण कोरोना मुक्त झालेत सद्यस्थितीत जिल्ह्यात सहाशे त्रेपन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी चारशे पंधरा जण होम आयसोलेशन मध्ये आहेत